नमस्कार मंडळी स्वागत आहे पूनम फुडकट्ट्यामध्ये आज आपण करणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात आणि महाराष्ट्रीयन पद्धतीची दही कढी कशी करायची स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं खाऊ असं से वाटत असेल तर झटपट बनणारी अशी दहा मिनटातच तयार होणारी थाळी तुम्ही बनवून खाऊ शकता तर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात मसाले भात बनवण्यासाठी इथे मी पुलाव घेतलेला आहे तुम्ही बासमती किंवा सुगंधी मोकळा होणारा कोणताही तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल इथे मी दोन वाटे घेतलेला आहे तांदूळ तांदूळ सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक ते दोन पाण्याने आणि हा पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचा नाही हे असंच धुवून मी ठेवणार आहे हा तांदूळ दहा मिनटं आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे त्यानंतरने इथे मी घेतलेला आहे तीन चम्मच तेल घेतला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चम्मच जिरा घेतलेला आहे अर्धा चम्मच घेतलेला आहे इथे मोहरी कढीपत्त्याची पानं दहा ते पान बारा घेतलेली आहेत जिरं मोहरी कढीपत्ता तेलामध्ये चांगलं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते भाजून झाल्यानंतरनं इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा काप करून घेतलेला आहे कांद्यामधला कच्चे आणि लाईट ब्राऊन होस्तोपर्यंत आपल्याला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला तेलामध्ये तळून झालेला आहे त्यानंतरनं मध्यम आकाराचा टोमॅटो इथे मी उभे काप करून घेतलेले आहेत टोमॅटो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतरनं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा बटाटा आणि सोबतच गाजर घेतलेला आहे एक छोटी अर्धी वाटी इथे ओला वटाणा घेतलेला आहे ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परतून घ्यायच्या आहेत पेक्षा हाय फ्लेमवरती हे साधारण एक ते दोन मिनटापर्यंत हे सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित कुक करून घ्यायच्या आहेत ह्या व्यवस्थित भाजून झाल्यानंतरनं मग इथे एक चम्मच लसूण आणि आल्याची पेस्ट आपण करून घेतलेली आहे हे सुद्धा एक साथ आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एक मिनटापर्यंत त्यानंतरनं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मिठामुळे चांगलं पाणीसुद्धा सुटलं जातं आणि आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्यासुद्धा जातात जा जाता। इथे मी घेतलेला आहे मसाले भातामध्ये वापरला जाणारा मसाला हा मसाला तयार कसा करायचा ह्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेली आहे हा मसाला मी दीड चम्मच ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता हा मसाला चांगला आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊ त्याचा चांगला फ्लेवर येस तोपर्यंत आणि ही सगळी प्रोसिजर आपल्याला मीडियम फ्लेमवरती करून घ्यायची आहे सुगंध तर खूप सुंदर येतो तुम्ही ज्यावेळेस हा मसाला बनवून वापरचाल त्यावेळेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बघू शकता कलरसुद्धा अप्रतिम दिसत आहे आता आपल्या सगळ्या गोष्टी भाजून झालेल्या आहेत आता मीडियम फ्लेमवरती एक ते दीड मिनटापर्यंत हे तांदूळ आपल्याला ह्याच्यासोबत चा, चांगले परतून घ्यायचे आहेत तांदूळ व्यवस्थित आपण परतून घ्यायचे त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तांदूळ व्यवस्थित परतून झालेले आहेत बारीक चिरून कोथिंबीर टाकू आधी आपण बारीक चिरून कोथिंबीर टाकून झाल्यानंतर ना पुन्हा एकदा आपल्याला हा तांदूळ जो आहे तो अर्धा मिनटापर्यंत हलवून घ्यायचा बघू शकता तांदूळचा किती सुंदर कलर दिसत आहे सुद्धा खूप सुंदर हा चविष्ट मसाल्याचा भात होतो त्यानंतर इथे मी गरम पाणी करून घेतलेला आहे जर तुम्हाला मोकळा सुटसुटीत भात हवा असेल तर गरम पाण्याचाच तुम्ही इथे वापर करायचा आहे मी जो तांदूळ वापरला आहे त्याच्यासाठी मी डबल इथे पाणी घेतलेलं आहे बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे चमचाने हे व्यवस्थित हलवून घ्यायचं झाकण ठेवायचं गे मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती आपण हा भात चांगला शिजवून घेऊयात पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाताला कलर सुंदर आलेला आहे थोडंसं पाणी राहिलेलं आहे आणि तांदूळसुद्धा आपला शिजायचा बाकी आहे त्याच्यामुळे आणखीन आपण ह्याच्यामध्ये पाणी वापरणार नाही आहे पण झाकण मात्र अजून तीन ते चार मिनटं आपण ठेवून देणार आहोत तीन ते चार मिनटानंतरना बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता भात आपला व्यवस्थित शिजलेला आहे दिसायला सुद्धा खूप चविष्ट दिसत आहे त्याचप्रमाणे टेस्टीसुद्धा खूप सुंदर होतो ह्या मसाल्यांमुळे महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात आपला करून खाण्यासाठी तयार झालेला आहे कोथिंबीर थोडीशी चिरून टाकू आणि झाकण ठेवू खाण्यासाठी हा भात आता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मोकळा सुटसुटीत आपला हा भात खाण्यासाठी तयार झालेला आहे मी जो ह्या मसाले भातामध्ये मसाला वापरलेला आहे त्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता नेक्स्ट आता आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची कडी कशी करायची ते पाहूयात तर इथे काही गोष्टी मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत तर इथे मी साठ ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या जा एक चमच घेतलेला आहे जिरे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीमध्ये आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे हे फिरवून झाल्यानंतर इथे एक कप मी दही घेतलेला आहे हे दही जास्त आंबट नसावं आंबट असल्यामुळे कडी छान लागत नाही तर इथे मी कमी आंबट आणि फ्रेश दही घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आहे दोन चमच इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ वापरल्यामुळे कढी घट्टसर होते आणि किती जरी तुम्ही उकळवली तरी ती फुटत देखील नाही तर दोन चमच बेसन पीठ घेतलेलं आहे जी आपण मिक्सरला आता बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला घेऊन मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये आपल्या मिक्सरला फिरवून झालेला आहे आता आपण ह्या कढीला फोडणी देऊ फोडणी देण्यासाठी ते कढई घेतलेली आहे कढई चांगले गरम झाल्यानंतर एक चम्मच जिरा घेतलेला आहे अर्धा चम्मच घेतलेला आहे ते मोहरी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे दहा ते बारा कढीपत्ता जिरे मोहरी तेलामध्ये चांगले तडतडून झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये थोडीश्या प्रमाणामध्ये हळद टाकणार आहे हळद ज्यावेळेस टाकचाल त्यावेळेस गॅसचा फ्लेम हा मीडियम असला पाहिजे आणि जास्त ही हळद जी आहे ते आपल्याला जास्त करपू द्यायची नाही आहे थोडंसं हलवून लगेचच आपण ज्या मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे दही ते ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जशी हवी आहे कन्सिस्टन्सी तशी तुम्ही ॲडजस्ट करून पाण्याचा वापर इथे करू शकता आता मोठ्या गॅसवरती हे चांगलं एक मिनटापर्यंत उकळू द्यायचं आहे त्या उकळी येऊन झाल्यानंतर ना मग आपण गॅसचा फ्लेम मीडियम करून घ्यायचा आहे आपण ह्याच्यामध्ये पिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे बेसन व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे नाहीतर कच्चं राहिलं तर कढी चांगली चविष्ट लागत नाही आणि कढी अशी कच्ची लागते त्याच्यामुळे आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मिडियम गॅस करून आपल्याला पाच मिनटापर्यंत ही कढी चांगली अशा पद्धतीमध्ये उकळवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कलर अप्रतिम आलेला आहे टेस्टसुद्धा खूप सुंदर लागते कढीमध्ये जर तुम्हाला गोडवा पण आणायचं असेल तर थोडीशी तुम्ही अर्धा चम्मच साखरेचं वापर करू शकता बेसन पिठाचा आपण इथे वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपली कढी जी आहे ती आपण चांगली उकळवून घेऊ शकतो ती कडी फुटली पण जात नाही बेसन पिठामुळे कडी मिळवून सुद्धा खूप मदत होते आता पाच मिनिटं आपल्याला हे मीडियम गॅस वरती कढी चांगली उकळवून घ्यायची आहे सुरुवातीला हाय फ्लेम करून आपल्याला एक मिनटापर्यंत ते कढी चांगली उकळवून घ्यायची आहे त्यानंतरनं मीडियम गॅस करून पाच मिनटापर्यंत आपल्याला ही कढी चांगली उकळून घ्यायची आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा फ्लेम हाय करून घ्यायचा आणि अर्धा मिनटासाठी अशा पद्धतीमध्ये कढी जी आहे ती चांगली उकळवून घ्यायची आहे कढी उकळून झाल्यानंतर ना मग तुम्ही गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आता ही आपली कढी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही कढी तुम्ही भाकरी सोबत भातासोबत जिरा सुद्धा खायला खूप सुंदर लागते ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात कढी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे सहज सोपा झटपट बनणारी ही मिनी थाळी तुम्ही सुद्धा कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर नक्की अशी थाळी तुम्ही बनवून खा सोबतच पापड सुद्धा तुम्ही खायला घेऊ शकता आजची झटपट बनणारी मसाले भात कडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा ह्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका